नमस्कार, मी डॉक्टर उदय निळकर, रोकठोकवर आपलं स्वागत. जबाबदार पदावरची एखादी राजकीय व्यक्ती जेव्हा जाहीरपणे अत्यंत बेजबाबदार आणि खळबळजनक असं वक्तव्य करते तेव्हा त्याकडे अपवाद म्हणून पाहायचं का आणखीन काही? मात्र ठराविक अंतरानं अनेक जबाबदार व्यक्ती जेव्हा जाणीवपूर्वक असं वाटायला लागतं. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आजवर घडलेल्या अशा घटनांकडे सुटंसुटं न पाहता एक चेन रिॲक्शन म्हणून पाहायला लागलं की आपली एक गोष्ट लक्षात येते. उदाहरणार्थ, भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी, दिल्लीमध्ये साध्वी निरंजन ज्योती यांचं वादग्रस्त विधान आणि त्याचा एक प्रकारे पंतप्रधानांनी केलेला बचाव, आग्र्यामध्ये मुस्लिम धर्मियांचा हिंदू धर्मात झालेला प्रवेश आणि त्याचं घर वापसी असं केलेलं उदात्तीकरण, आज उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी तर नथुराम गोडसेला दिलेलं देशभक्तीचं सर्टिफिकेट, या सर्व घटनांचा एकत्रित विचार केला तर यामागे काहीतरी निश्चित हेतू असावा अशी शंका घ्यायला निश्चित भाव निर्माण होतो. सातत्यानं घडणाऱ्या अशा घटनांकडे अपवाद समजून दुर्लक्ष करता येईल का? भाजप आपली हिंदुत्ववादाची भूमिका पुढे नेण्याचा प्रयत्न करते का? बहुमताच्या जोरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवायला भारतीय जनता पक्षाला भाग पाडलं जात आहे का? अशा घटनांचा समाज स्वास्थ्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? सर्वधर्म समभावाच्या तत्वाला यामुळे धक्का लागतोय का? किंवा निधर्मीवादाच्या नावाखाली अशा प्रकारच्या अजेंड्याला आपण पायबंद घालतोय का? आणि देशात नथुरामाच्या विचाराचं उदात्तीकरण होतंय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया नथुरामांना अच्छे दिन या खास कार्यक्रमात. नथुरामांना अच्छे दिन या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करणारा नथुराम गोडसे, पण याच गोडसेचे गोडवे गाणारे अजूनही अनेक महाभाग आहेत. महाराष्ट्रात अलीकडेच नथुराम गोडसेचा स्मृतिदिन हा शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत त्यावर जोरदार आक्षेप घेतला आणि गोंधळाला सुरुवात झाली. काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी करून राज्यसभा डोक्यावर घेतली. गोंधळामुळे कामकाज तहकूब करावं लागलं. दुनिया में मिसाल जिन्होंने पैदा की, ऐसे राष्ट्रपिता के इसका ऐसे राष्ट्रपिता के खून का इस तरह के समर्थन करना, और जिन्होंने खून किया वो गोडसे की का शौर्य दिन ये मनाना, ये बिल्कुल गलत बात है, ऐसा मेरा कहना है. और सरकार ने इनको अंदर करनी चाहिए. सरकार इसके ऊपर चुप कैसी है, ये मेरा सवाल है. हा गोंधळ कमी झाला म्हणून की काय, सत्ताधारी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसेला चक्क राष्ट्रभक्त असं सर्टिफिकेट देऊन टाकलं. नाथुराम गोडसे भी एक राष्ट्रभक्त था और महात्मा गांधी जी ने भी राष्ट्र के लिए बहुत कुछ किया. तो लोगों का अपने तरीके से सोचने का तरीका है. मनाया जा रहा है कि नहीं मनाया जा रहा, इसकी जानकारी मुझे नहीं है, इसलिए उस संदर्भ में कोई टिप्पणी नहीं करना चाहूंगा. आखिरकार तो उसके दिल में भी दर्द था और उसने उसका उस समय का जो स्टेटमेंट है वो मुझे लगता है कि राष्ट्रभक्ति से ही ओतप्रोत था. किसी कारण से गुस्सा से अगर उसने कोई गलती की होगी तो मुझे संदर्भ में नहीं, लेकिन वो राष्ट्रद्रोही भी नहीं था. पण त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर साक्षी महाराजांनी चक्क घुमजाव केला. शिवाय कुणाला तो देशभक्त वाटत असेल तर त्याला मी काय करणार अशी मखलाशीही त्यांनी केली. गलती से कोई निकला होगा तो वचनों को वापस लेता हूँ, लेकिन मैंने गोडसे राष्ट्रभक्त नहीं है, मैंने ऐसा नहीं कहा कि राष्ट्रभक्त. आपने ये कहा कि गांधी जी ने भी, मैंने कहा ये भारत लोकतंत्र है, यहाँ लोगों के तरीके तो कि वहाँ महाराष्ट्र में उनका जन्मदिन मनाया जा रहा है, तो कोई इंद्र को भगवान मान ले, कोई पत्थर को भगवान मान ले, कोई आपको भगवान मान ले, मैं क्या करूँ? तो गोडसे की अगर कोई पूजा करना है तो मेरा कोई दोष नहीं, मैं नहीं रोक सकता उसको. ये सरकार का काम है, केंद्र सरकार रोके, प्रदेश की सरकार रोके. अगर गोडसे के प्रति किसी के मन में श्रद्धा है उसमें मैं क्या उत्तर दे सकता हूँ? कोई जवाब दे नहीं हूँ उसके लिए. केंद्र सरकार प्रदेश सरकार जवाब दे हो सकती है, पर ये ठीक है, मैं गोडसे को राष्ट्रभक्त नहीं मानता. कधी काळी रामाचं गुणगान करणाऱ्या भाजपनं आता नथुरामाचे गोडवे गायला सुरुवात केल्यामुळं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गोडसेला भारतरत्न का देत नाहीत असा उपरोधिक सवाल गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केलाय. उनकी नजरों में तो वो जायज़ है, क्योंकि वो तो एक ऐसी विचारधारा में से आए हैं जो हत्या, विनाश और विध्वंस और घृणा की के तत्वों में मानते हैं. वो उनका पूरा कल्चर ही उसका है. तो एक हत्यारे को वो सराहें और उनको एक हत्यारे के कार्य में देशभक्ति दिखे, वो जायज़ है. मैं साक्षी महाराज का अभिनंदन करूंगा और उनसे कहूंगा कि वो एमपी है,
तो लोकसभा में ये प्रस्ताव रखे कि नथुराम गोडसे को भारत रत्न बनाए वो। भाजपचे मंत्री असोत नाहीतर खासदार, सध्या वादग्रस्त विधान करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे। भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची सुषमा स्वराज यांची मागणी, दिल्लीमध्ये साध्वी निरंजन ज्योती यांचं वादग्रस्त विधान, आग्र्यामध्ये मुस्लिम धर्मियांचा हिंदू धर्मात होणारा प्रवेश आणि आता उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसेला दिलेलं देशभक्तीचं सर्टिफिकेट, या सर्व घटनांचा एकत्रित विचार केला तर यामागं निश्चित काही सूत्र असावं अशी शंका घेतली जाते। बापूजींच्या या भारत देशात नथुरामाला अच्छे दिन आलेत एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। नथुरामाला अच्छे दिन या कार्यक्रमात आज चर्चेसाठी आपण आमंत्रित केलेलं आहे सचिन सावंत। सचिन सावंत हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, मुंबईमधून ते आपल्या बरोबर संपर्क साधतायत। सचिनजी, आपलं स्वागत। आपल्या बरोबर आहेत डॉक्टर कुमार सप्तशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पुण्याहून आपल्या बरोबर आहेत। व्यंकटेश आपदेव, केंद्रीय मंत्री विश्व हिंदू परिषद, हे देखील आपल्या बरोबर आहेत। आणि काही क्षणात आपल्या बरोबर असतील शरद पोंक्षे, अभिनेते आणि शिवसेनेच्या चित्रपट संघटनेचे उपाध्यक्ष। हे चौघजण आपल्याला या कार्यक्रमात चर्चेसाठी आज आमंत्रित केले गेलेले आहेत। अर्थात सर्वात पहिला प्रश्न व्यंकटेश आपदेव आपल्याला, व्यंकटेश आपदेव, हे जे सगळं आत्ता रिपोर्ट आपण पाहिला, सर्वप्रथम दीपक ढवळीकर यांचं भारत एक हिंदू राष्ट्र आहे, त्यानंतर भाजप नेते डिसोजांनी भारत हा हिंदूंचा देश आहे, मग संस्कृत विषयाच्या ऐवजी जर्मनीच्या ऐवजी संस्कृत विषय, भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ, मग धर्मांतर आणि आता रामानंतर नथुरामाचे गोडवे। भाजपचे एक जबाबदार खासदार नथुरामाला चारित्र्याचं, कॅरेक्टरचं, राष्ट्रप्रेमी असण्याचं किंवा राष्ट्रद्रोही नसण्याचं सर्टिफिकेट देत आहेत आणि नंतर त्याबद्दल घुमजावसुद्धा करतायत, काय चाललंय, कशाचं लक्षण आहे? उदयराव, या ह्या सगळ्या गोष्टी एका शृंखलेमध्ये जोडणे हे चुकीचं आहे। अरे, आपल्या मनामधली ही गोष्ट आहे की हे सगळं याच्या मागे काही सूत्र आहे की काय आणि ठरवून हे काही होत आहे की काय, असं हे मनातलं आहे, म्हणजे मनगणंत ज्याला म्हणतात तसा प्रकार आहे। परंतु हा जो साक्षी महाराजांनी जे विधान केलं आणि गोडसेंच्या उदारीकरणाचं, उदात्तीकरणाचं, तर मी पूर्णपणे त्याचा विरोध करतो की हे चुकीचं आहे की गोडसेंना उदात्तपणा देणे, गोडसेंना महान करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे। राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या, महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या एखाद्याला मोठं म्हणणे किंवा देशभक्त म्हणणे वगैरे किंवा नंतर त्यांनी माघार घेतली हा भाग आणखी वेगळा आहे, हे पूर्ण चुकीचं आहे। आणि सगळ्यांबरोबर आम्हाला पण गोवणे हे पण पूर्ण चुकीचं आहे। हा भाजपचा अजेंडा आहे, विश्व हिंदू परिषदचा अजेंडा आहे, हिंदुत्ववाद्यांचा अजेंडा आहे असं म्हणणे चुकीचं आहे। कारण आधी महात्मा गांधींची विचारधारा, म्हणजे त्यांनी जे हिंदुत्वाच्या संबंधी सांगितलं ते पुढे नेत आम्ही आहोत, त्यांनी धर्मांतराच्या संदर्भात सांगितलेले विचार आम्ही पुढे नेत आहोत। म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे प्रातस्मरण असतं त्या प्रातस्मरणामध्ये महात्मा गांधींचा उल्लेख आहे, म्हणजे महात्मा गांधी प्रातस्मरणीय आहे आणि त्या प्रातस्मरणीय महात्म्याची हत्या करणाऱ्याचं कोणी उदात्तीकरण करत असेल तर त्याच्याशी आम्ही सहमत होऊ शकत नाही, हा एक विषय। दुसरा विषय, आपण सुषमा स्वराजांनी जे स्टेटमेंट केलं गीता हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित करावा, आम्हीच त्याला पूर्णपणे समर्थन आहे। खरोखर गीता हा राष्ट्रीय ग्रंथ करण्यासारखाच अशा प्रकारचं उच्च तत्वज्ञान आहे, कर्म त्यात सांगितलेलं आहे। आपले पंतप्रधान जेव्हा विदेशात जातात तेव्हा विदेशी पंतप्रधानांना राष्ट्राध्यक्षांना गीता भेट देतात आणि याच्यापेक्षा अधिक मला देशामध्ये त्यामुळे व्यंकटेश आपदेव भगवद्गीतेला, लक्षात घ्या मुद्दा, भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याची जास्त गरज आहे का भारतीय जनता पक्षाला भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याची जास्त गरज आहे का राष्ट्राला भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ असण्याची जास्त गरज आहे? हा सगळा वेगळा मुद्दा आहे। परंतु साध्वी निरंजन ज्योती यांची जेव्हा जीभ घसरली आणि रामजादे आणि हरामजादे असा विषय निघाला तेव्हा आपल्या पक्षाच्या वरपासून खालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याचा तीव्र शब्दात धिक्कार वगैरे तर काही केलाच नाही, किंवा बचावात्मक पवित्रा घेतला। आत्ता देखील आपण फक्त असहमती दर्शवता साक्षी महाराजांची,
परंतु त्यांच्याशी तीव्र टीका तीव्र धिक्कार करत नाही आहात आणि किमान असं सांगत नाही आहात, किमान असं स्पष्टपणे सांगता का की नथुराम गोडसे हा राष्ट्रद्रोहीच होता असं आपलं मत आहे की नाही? नथुराम गोडसेनी जर का राष्ट्रीय नेत्याची हत्या केली तर त्याच्या हातून झालेलं हे कृत्य चुकीचंच कृत्य आहे असंच म्हणावं लागेल. त्याचं समर्थन कदापि होऊ शकत नाही, आम्ही करणार नाही हे लक्षात घ्या. असं असताना बरोबर आहे, काय केलं अगोदरचं त्याचं चरित्र हा भाग आणखी वेगळा आहे. जी कृती आहे, एक कृती आहे ती चुकीची ठरली की त्याच्या सगळ्या गोष्टींवरती पाणी फेरलं जात असतं, ती गोष्ट घडलेली आहे इथे. तिसरा प्रश्न मुद्दा जो आपण उपस्थित केला तो धर्मांतराचा. वास्तविकता धर्मांतर हे असं जे म्हटलं जातं आग्र्याच्या घटनेबद्दल ते चुकीचं आहे, ते घरवापसी आहे, परावर्तन आहे हे लक्षात घ्या. जे जे कधी काळी हिंदूच होते असे लोक, हिंदू आणि ख्रिश्चन लोक स्वधर्मामध्ये स्वतःच्या परंपरामध्ये संस्कृतीमध्ये स्वेच्छेने येत आहेत. आपले वाडवडील कोण होते त्या वाडवडिलांचं स्मरण करून त्या परंपरेमध्ये जर येत आहे तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. व्यंकटेश आपदेव जे स्वेच्छेनं परत आले, जे स्वेच्छेनं परत आले त्यांनी धर्मांतर करण्यासाठी आम्हाला शिधापत्रिका आणि घर देण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं प्रसारमाध्यमांसमोर कबूल केलेलं आहे. हे सुद्धा स्वेच्छेनंच कबूल केलं असेल असं क्षणभर आपण बोलूया. माझा मुद्दा तो नाही आहे, मुद्दा हा तुमचा स्ट्रॅटेजी आहे की नाही हा मुद्दा नाही आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की या सगळ्या सुट्या सुट्या घटना आहेत त्यांना एका शृंखलेत जोडू नका, क्षणभर तुमचं सगळंच मी आज मान्य करायचं ठरवलं आहे. मला एक गोष्ट कळत नाही आहे की अशा प्रकारची इतकी गंभीर विधानं केल्यावर त्या खासदारांवर किंवा त्या मंत्र्यांवर कारवाई तर होत नाहीच, किंवा त्यांचा बचाव केला जातो. ही एक छोटीशी आपण लिटमस टेस्ट आहे असा हा रणनीतीचा भाग आहे असा आता आरोप होऊ लागला आहे. म्हणून हा प्रश्न मी विचारतोय की पहिले अशी एक डिपस्टिक टाकून बघायची, एक लिटमस टेस्ट करून बघायची, जर त्या कागदाचा रंग बदलत नसेल तर जोरात टाकायची, बदलत असेल तर पुन्हा बॅकट्रॅक व्हायचं. अशा प्रकारची काही तुमची रणनीती आहे का? अशी आमची काही रणनीती नाही आहे, हे तुमच्या मनामधली ही रणनीती आहे, तुम्हीच ठरवलेली अशी रणनीती असू शकते. म्हणजे मनातलं काहीतरी आपण पुढे त्याला जोडून टाकायचं असा एक भाव दिसतोय, तसा काही नाही आहे. या दृष्टिकोनातून त्याला बघितलं पाहिजे. हे परावर्तनाचं काम जे आहे ते खरोखर चांगलं आहे. आमच्या प्रयत्नातनं आम्ही त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलोय आणि त्यांच्या वाडवडिलांचं स्मरण देऊन त्यांचे पुरखे कोण होते, त्यांचे पूर्वज कोण होते हे त्यांना समजावून सांगतो. आणि हृदय परिवर्तन घडवून एका व्यक्तीला हृदय परिवर्तन करायचं असेल, परावर्तन करायचं असेल तर 10-10 वर्ष लागतात. 7 लाख लोकांचं परावर्तन घडलेलं आहे, ते एका दिवसात झालेलं नाही. आज काय पंतप्रधान झालेत नरेंद्र मोदी म्हणून हे थोडीच घडलं, हे तर 20 वर्षापासून आमचं काम चाललेलं आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की या देशात राहणारे जे मुसलमान आहेत, जे ख्रिश्चन आहेत, ते 99% हिंदूच आहेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यामुळे ते स्वतःच्या परंपरेमध्ये जर गेलेत तर त्यात घरवापसी नाही म्हणणार तर आणखी दुसरं काय म्हणणार. अहो या कोकणामध्ये नावं बघा तुम्ही, आडनाव मुसलमानांची, दाते, सुभेदार, सबनीस अशा प्रकारचे. आत्ता अंतुले वारले बिचारे ते मला म्हणाले होते की आम्ही पूर्वीचे करंदीकर. म्हणजे ह्या गोष्टी प्रत्यक्ष आहेत ना, म्हणजे तलवारीच्या जोरावरती धाक दपटशाने अनेक लोकांना बाटवलं आणि मुसलमान केला हा त्यांचा इतिहास आहे. हिंदूंचा हा इतिहास नाही की अशा प्रकारे जबरदस्तीने कुठल्या तरी देशात गेले. व्यंकटेश आपदेव वेळ एका ब्रेकची झाली आहे, परंतु एखादी व्यक्ती धर्मांतरानी 300-400 वर्षापूर्वी 250-300 अगदी पार औरंगजेबाच्या काळापासनं जर हिंदूंच्या ऐवजी मुस्लिम झाली असेल तर ती कमी राष्ट्रभक्त असते का? त्यांच्या राष्ट्रप्रेमात काही कमी अस्सलता असते का? जेवढा एक हिंदू राष्ट्रप्रेमी आहे तसाच एक आम मुसलमान राष्ट्रप्रेमी असू शकत नाही का? किंवा त्याहीपेक्षा सुद्धा एकानं विधानं करायची, नंतर घुमजाव करायचं, तर तिसऱ्यानं सर्वसारव करायची असा तुमच्या रणनीतीचा भाग आहे असा आरोप काँग्रेस नेमकं का करतंय? सचिन सावंत यांना मी विचारणार आहे का ब्रेक नंतर, कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 आपण पाहताय नथुरामांना आच्छेदिन. नथुरामांना आच्छेदिन या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत सचिन सावंत आहेत. सचिन सावंत, भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे भाजपच्या डिसोझा यांचं विधान, त्याच्यानंतर संस्कृत विषय जर्मनीच्या ऐवजी संस्कृत हा विषय लादणं, भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा, सर्व रामाचे पुत्र आहेत अशा प्रकारचं विधान, साध्वी निरंजन ज्योती यांचं रामजादे विरुद्ध हरामजादे, धर्मांतर आग्र्यातलं आणि आता नथुराम,
हे सगळं सुटं सुटं पाहा, ते एकत्रितपणे पाहू नका, असं आवाहन आता आपल्याला व्यंकटेश आबदेव यांनी केलेलं आहे. तुमचा पक्ष ह्याच्याकडे सुटं सुटं बघायला तयार नाही, ते एका शृंखलेतला भाग आहे म्हणून बघतंय. तर त्याहीपेक्षा असाही आरोप आपल्या पक्षाकडून केला जातोय की अशा प्रकारच्या महत्वाच्या गोष्टी या भाजपमधले अतिमहत्वाचे नेते करत नाहीत, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीचे नेते करतात, असा आपल्या केंद्रातून दिल्लीतनं आरोप करण्यात आलेला आहे. हे नेमकं भाजपच्या वेगळ्या रणनीतीचा भाग आपल्याला वाटतोय, तो कशा करता वाटतोय? आपदेव यांनी तर आता निषेध केलेला आहे. नाही, एक पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे त्यांच्या रणनीतीचा भाग नाही असं म्हणणं हे इतकं म्हणजे खुळ्यासारखं आहे. कारण ह्याच्याच बाबतीमध्ये ज्या तऱ्हेनं ज्या वेळेला निवडणुकीच्या पूर्वीपासून किंवा अगोदरपासून सातत्यानं काँग्रेस पक्ष किंवा इतर जे काही सेक्युलर विचारधारेचे लोक आहेत ही लोकांसमोर हे मांडत होते आणि हे किती मोठं त्या ठिकाणी देशासाठी घातक पाऊल ठरणार आहेत हे आता दिसून येत आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की रामाच्या नावाने राजकारण करणारी ही मंडळी म्हणजे ही संघाची जी मंडळी आहे ती रावणाच्या 10 तोंडांनी सातत्यानं बोलत असतात. त्यामुळे यांची जी आउटफिट्स वेगवेगळे आहेत, विश्व हिंदू परिषद ही सगळी जी काही वेगवेगळे तऱ्हेनं बजरंग दल असेल किंवा हे त्यासाठीच काढले गेलेले आहे की देशामध्ये विविध पातळीवरती अशा तऱ्हेचं वातावरण तयार करण्यात यावं, पोलराईज करण्यात यावं आणि त्यांचा जो सत्ताचा जो काही विषय आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना त्यांचं राजकारण हे चांगल्या सुलभरीती घडता यावं. आज मला असं म्हणायचं की या विश्व हिंदू परिषदेचे व्यंकटेश आबदेव आहेत. अशोक सिंगलांनी त्या ठिकाणी आत्ताच त्या विश्व हिंदू फाउंडेशनच्या एका स्कूलच्या त्या ठिकाणी विधान केलं होतं की आता हिंदुत्वाचा अजेंडा आपल्याला अतिशय चांगल्या तऱ्हेने राबवता येऊ शकेल. कारण हे स्वाभिमानी हिंदूंचं सरकार या ठिकाणी देशामध्ये आलेलं आहे, हे त्यांचं विधान आहे आणि या 800 वर्षानंतर पृथ्वीराज चव्हाणानंतर अशा तऱ्हेचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे ही एक फार मोठी संधी आहे, हे अशोक सिंगलांचं विधान आहे आणि वेळोवेळी अशोक सिंगलांची अनेक विधानं अशा तऱ्हेने आलेली आहेत. आजच्या घडीला ही जी तरुण पिढी ट्विटरवरती किंवा त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आज जे ट्रेंड होत आहे ते गोडसे ट्रेंड होत आहे, या ठिकाणी घर वापसी ट्रेंड होत आहे, साक्षी महाराज ट्रेंड होत आहेत आणि याच्यातनं दिसतंय की किती सुरक्षित हातांमध्ये हे देशाचं भवितव्य त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि हे भविष्य त्या ठिकाणी तशा तऱ्हेनं पाहत आहे. त्यामुळे हा जो घातक विचार आहे त्याला त्या ठिकाणी पायबंद घालण्याची विविध पातळीवरती आवश्यकता आहे आणि निश्चितपणे हे जे काही जे विधानं चाललेली आहेत अत्यंत सुसंघटितपणे चाललेले आहेत. आणि मगाशी तुम्ही सांगितलं की त्यांना पाठीशी घातलं जातं किंवा त्यांना डिफेन्स दिला जातो अशा लोकांना, तसं नाही आहे. त्यांना त्यांचा त्या मोबदला देखील दिला जातो. आज गिरिराज सिंगांचा विषय घ्या किंवा त्या ठिकाणी मुझफ्फरनगरच्या दंगली घडवणाऱ्या त्या 3 ठिकाणी आमदारांचं घ्या किंवा अनेक अशा ठिकाणी त्या लोकांचं प्रमोशन कशा तऱ्हेनं होतं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं तर असं दिसतं की हे मुद्दामून त्या ठिकाणी अशा तऱ्हेनं घडवलं गेलं जात आहे. लोकांमध्ये अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण व्हावं आणि पोलराईज व्हावा हा त्या ठिकाणी त्यांचा उद्देश आहे. आणि त्याचा जर तुम्ही जर पूर्वार्ध पाहिला तर पूर्वार्ध तो नरेंद्र मोदींच्या त्या ठिकाणी विविध वक्तव्यावर दिसेल की ज्या तऱ्हेनं हिंदू राष्ट्रवादाची त्यांनी संकल्पना त्या ठिकाणी मांडली किंवा त्याचबरोबर कुत्र्याचं पिल्लू या ठिकाणी सचिन सावंत तथा प्रजा अशा त्या ठिकाणी दिसतंय. सचिन सावंत, तुम्ही तो मुद्दा पुन्हा मांडलेला आहे की तुमचं जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांनी जे विधान केलं त्याच्याशी सुसंगतच तुम्ही आता विवेचन केलेलं आहे की ही काही सुटी घटना नाही, हा रणनीतीचा भाग आहे, हा शृंखलेचा भाग आहे. वादी बोकाळलेत, मला धोकादायक हेही मान्य केलं. मला सांगा काँग्रेसचं उत्तर काय आहे? मला सांगा काँग्रेसचं नेतृत्व आल्यानंतर काँग्रेसचं उत्तर काय आहे याला? सचिन सावंत, याचा विविध पातळीवरती काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी ठामपणे विरोध करत राहील. या देशाचं संविधान हे अत्यंत सुप्रीम आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला सेक्युलर आणि सोशालिस्ट हा जेव्हा शब्द आला त्यावेळेला अशा विचारधारेला या देशामध्ये स्थान नसलं पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी अशा विचारधारेला त्या ठिकाणी जो विरोध करणारा काँग्रेस पक्ष आहे त्याला काँग्रेस मुक्त भारत त्या ठिकाणी करावं. ह्या विचारधारेतना अनडेमोक्रॅटिक विचारधारेतना यांचं राजकारण चाललेलं आहे. मोदीजींच्या आल्यानंतर हे जातीयवादी सगळ्या संघटना आहेत आणि अशा विचाराचे लोकही बोकाळलेले आहेत आणि त्यांना त्यांचं स्थान दाखवल्याशिवाय या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की काळ सोकावतो. हा काळ सोकावण्याची परिस्थिती त्यांनी निर्माण करायची, सातत्यानं अशी विधान निर्माण करायची आणि लोकांमध्ये त्याच्या ती एकंदरच ती विधानं रुळली जातील, लोकांची मानसिकता जुळली जाईल हे त्या ठिकाणी पाहतलं जात आहे. एक त्या ठिकाणी जर मला 2 सेकंद दिले तर मी एक उदाहरण सांगेन. बोला का? याच्यामध्ये एका बेडुकाचं एक उदाहरण तुम्हाला देईन की त्यावेळेला एका बेडुकाला पाण्यामध्ये घातलं गेलं आणि तो पाणी गरम करत लागलंय. त्यावेळेला त्याची सहनशक्ती त्या दृष्टिकोनातून पाहत होती की नाही मला मी गरम पाण्याला देखील ऍडजस्ट करू शकतो. परंतु जास्त जसं वाढत गेलं त्यावेळेला त्या बेडुकाला त्या ठिकाणी अशी परिस्थिती देखील निर्माण झाली नाही की ते बाहेर त्याकडून उडी मारेल. कारण ती सर्व शक्ती या ठिकाणी त्या सहनशक्ती त्याची वाढवण्याकरता त्याची गेली आणि हेच चित्र त्या ठिकाणी भारतीय जनतेचं होऊ नये. आज यांचा लढा त्या ठिकाणी दिला पाहिजे कारण हे रुळणं
हे अत्यंत वाईट आहे. अशा तऱ्हेनं देशाचा जो एकंदरच विचार, जो पूर्णतः नेहरूवादी विचार असेल, या देशाचा काँग्रेसने जो रुळवलेला सेक्युलर विचार असेल, या देशाच्या संविधानामधला जो विचार आहे, त्याला त्या ठिकाणी त्याच्या पायाला ही घाट किंवा त्याच्या पायाला सचिन सावंत एक तरी आपण मान्य करूया की नेहरूंच्या काळातली काँग्रेसही आता राहिली नाही, हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. आपल्याबरोबर कुमार सप्तर्षी आहेत. कुमार सप्तर्षी, आपलं काय म्हणणं याच्यावर की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून किंवा विश्व हिंदू परिषदेकडून त्यांचा अजेंडा भारतीय जनता पक्षावर थोपवला जातोय असा आरोप वारंवार समाजवाद्यांकडनं केला जातो, आपले काय विचार आहेत? माझं असं म्हणणं आहे की 89 वर्षापूर्वी संघाची जी भूमिका होती आणि त्या प्रयत्नाकरता ती एक आर्मी आहे आणि ते वेगवेगळ्या तुकड्या केल्या त्यांनी सैनिकांच्या आणि वेगवेगळी कामं दिली आहेत, वेगवेगळ्या फ्रंटवर लढायचं आहे, तर त्याच्यापैकी मोदी एक आहेत. तर मोदींना त्यांचा आदेश असं दिसतंय की मध्यम मार्गी वागा आणि बाकीच्यांनी लोकांना चावे घेत राहा, देश पेटवत राहा, द्वेष वाढवत राहा आणि किती पसतंय आपल्याला याचा अंदाज घ्या, मग मोदी त्यालाच मध्यम मार्ग म्हणून काय करत ते करतील, अशी यांची रणनीती आहे. आणि हे जे आहे ना, आमच्या मनात अमुक नाही, तुमच्या मनाला कोण विचारतो? तुम्ही जाहीररित्या जी कृती करता, तुम्ही बाबरी मस्जिद पाडता, तुम्ही रथयात्रा काढता, तुम्ही साईबाबाला फेकून द्यायचं म्हणता, तुम्ही लव जिहाद करता, हे सगळं करताना परत तुमच्या मनात काय येतं शोध घ्यायचं काय कारण आहे? तुम्ही जाहीररित्या जे वागता त्याच्यावरच आम्हाला बोललं पाहिजे. तुम्हाला तुमच्या आवडत असेल, पण आम्हाला नाही ना आवडत, तर आम्ही सुद्धा ह्या देशातलेच आहोत ना. तर यांनी अशी डिव्हिजन केली मोठी आता की काही रामजादे आहेत आणि काही हरामजादे. तर मी गर्वाने सांगतो मी हरामजादा आहे, पण रामाचे सैनिक माकडं होती, वानर होते, त्यांच्या बाजूचे आम्ही नाही. तुम्ही उत्क्रांतीमध्ये मागचे आहात. माणूस हा माकडापासून झाला, वानरापासून झाला, पण ते पुढचे आहेत. तर तुमच्या बरोबर आम्ही नाही होत, आम्ही गर्वाने सांगतो. मागे पडला तुमच्या व्यंकटेश अभदेव. मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की या संपूर्ण 6-7 महिन्याच्या मोदींच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल तर मोदींनी कधीही अशी सनसनाटी विधानं केलेली नाहीत, किंवा मुस्लिम समाजाविषयी कुठले अनुद्गार काढलेले नाहीत, त्यांनी कधी संस्कृत आणि जर्मनी या विषयाचा वाद घातलेला नाही, त्यांनी कधी भारत हे हिंदू राष्ट्र आहे अशा प्रकारचं जाहीर विधान तरी त्या ठिकाणी केलेलं. सचिन सावंत बोला, काय ह्या विषयावर तुम्हाला खंडन करायचं आहे काही? मोदीजींचं तुम्हाला 15 ऑगस्टचं वक्तव्य लक्षात घेतलं पाहिजे की 10 वर्षाचा मोरेटोरियम या देशामध्ये राहायला नाही नको का? कम्युनलिझम हा संपला पाहिजे, हा देशासाठी अत्यंत वाईट आहे. परंतु जे कम्युनल विधानं करणाऱ्यांना ज्यावेळेला प्रमोशन दिलं जातं त्यावेळेला मोदी त्या ठिकाणी गप्प बसतात किंवा त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. सचिन सावंत असा विचारायचा की कुठेही नरेंद्र मोदी अशी विधानं करताना आढळत नाहीत, कुठेही सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत अशी विधानं करताना आढळत नाहीत, परंतु तुमची केडर 2 केडर 3 लोकं मात्र अशी विधानं करताना आढळतात, हे नेमकं काय आहे? त्यांच्या विकासाच्या अजेंड्याला खीळ घालायचं काम तुम्ही लोकं का करताय? असं जर विधान केलं तर आपलं काय उत्तर आहे? का असं हे ठरवून केलेलं आहे की त्यांनी ही विधानं करायची नाहीत आणि तुम्ही करत बसायचं, असं काही ठरलेलं आहे का तुमचं, असं या दोघांना वाटतंय, त्याचं उत्तर द्या. यात काही तथ्य नाही, त्यांनी ठरवलं नाही, यांनी ठरवलं असं भांडण्यात काही अर्थ नाही आहे. वास्तविकता काय आहे? वास्तविकता अशी आहे की हिंदू समाज जो आहे 85% या देशामध्ये जो आहे त्याचा विकास झाला पाहिजे, परंतु त्याला सन्मान पण मिळाला पाहिजे, त्याला न्याय पण मिळाला पाहिजे, त्याची गळचेपी होता कामा नये. यांनी काँग्रेसच्या राज्यामध्ये काय केलं? काँग्रेस प्रणित राज्यामध्ये यांनी हिंदू समाजाची गळचेपी केली, हिंदूंवरती अन्याय केला, त्याला द्वितीय श्रेणीचं नागरिकत्व झेलायला लावलं आणि त्यामुळे त्या समाजाने यांना फेकून दिलं असं कचऱ्यासारखं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे यांनी केवळ तुष्टीकरण पाय चाटण्याचं काम केलं, द्वेष आम्ही फैलवतो असं म्हणताय. अरे वास्तविकता आम्ही असं मगाच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की आपण म्हणालात की देशद्रोही आहेत का मुसलमान? सगळे देशद्रोही आहेत असं आम्ही म्हटलेलं नाही, आणि म्हटलं असतं तर त्यांना स्वधर्मामध्ये परत येण्याची संधी कशी दिली असती? त्यांना स्वधर्मामध्ये स्वगृही परत येण्याची संधी देतो, परावर्तन करतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे सगळे मुसलमान देशद्रोही आहेत अशातला भाग नाही, परंतु त्या विचारधारेमध्ये जे गेले आणि त्या मुलमध्ये सापडतात ते मुसलमानच का असतात? परंतु यांनी काय केलं?
यांनी केवळ तुष्टीकरण केलं त्यांचं आणि तुष्टीकरण करून व्होट बँकेचा उपयोग त्यांचा केला आणि व्होट बँकेच्या भरोश्यावरती त्यांच्याकडे बघायला लागलेत. त्यांचं कल्याण ना त्यांचं साधलं ना हिंदू समाजाचं. अरे सांप्रदायिक लक्ष्मी या देशात आणलेला होता. ब्रेकवर जाण्यापूर्वी व्यंकटेश आपदेव तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे की काँग्रेसवर तुम्ही जे आरोप करताय ते क्षणभर 100% खरे आहेत असं मी मान्य करतो. ते त्याविषयी आपण वाद घालूया नको की काँग्रेसनी मुस्लिम तुष्टीकरणाची संपूर्ण नीती आपल्या 60-65 वर्षात राबवली याच्याकरता त्यांना आपण गुन्हेगार ठरवलेलं आहे. त्याविषयी मला काही म्हणायचं नाही. ते सत्य असेल असत्य असेल, सवाल असा आहे की त्यांनी मुस्लिम तुष्टीकरण केलं, आता तुम्ही हिंदू तुष्टीकरण करताय का असा तुमचा आरोप होईल. त्याचं उत्तर काय देणार? तुम्ही 85% हिंदूंना सुखवणारेच सगळ्या या गोष्टी करताय. मग ते संस्कृतचा विषय असेल, गीतेचा विषय असेल, रामजादे असेल, हरामजादे असेल, नथुराम असेल, लव जिहाद असेल किंवा साईबाबा असतील, नेमकं आपण कुठली व्होट बँक तयार करताय असा जर प्रश्न विचारला तर आपलं उत्तर काय असणार आहे? हिंदूंचा सन्मान, हिंदूंचा सन्मान परत आलेला आहे, त्याला हिंदूंना न्याय हे सरकार देतं अशा प्रकारचा भाव हिंदू समाजामध्ये निर्माण झालाय. पण जसा काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप होतो तसा आता तुमच्यावर काही वर्षांनी हिंदू तुष्टीकरणाचा आरोप होईल, त्याला उत्तर आपण काय देणार? हिंदूंचा सन्मान हा परत आलेला आहे. मग काँग्रेस असं म्हणेल की ते मुसलमानांना त्यांचा सन्मान द्यायचा प्रयत्न करत होते. अरे हे भारत हे हिंदू राष्ट्र आहे, 85% समाज आहे. हा 85% हिंदू समाज त्याचं हित झालंच पाहिजे, त्याला सुरक्षितता मिळालीच पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. तुष्टीकरण नाही आहे, त्याचा सन्मान त्याला परत दिला आणि हे सन्मान देणारं सरकार आहे असं अशोकजीने म्हटलेलं होतं, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. म्हणजे यांच्यासारखं नाही, 15% लोक असताना त्यांचं तुष्टीकरण करायचं आणि 85% लोकांच्या भावना पायदळ तुडवायचा, त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. सचिन सावंत काय म्हणाल तुम्ही? तुम्ही 85% लोकांना लाथाडलं त्याची फळं तुम्हाला भोगावी लागली असं म्हणता. एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये ज्या तऱ्हेनं हे संविधान आहे हे यांना मान्य नाही याच्यातनं दिसून येत आहे. पहिली गोष्ट विश्व हिंदू परिषदेच्या संदर्भामध्ये जर पाहायला झालं तर हिंदू तुष्टीकरण नव्हे, हिंदूंच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी देशाचं त्याचा वापर करून स्वतःचं हित साधणं हे इतक्या वर्षाचं राजकारण झालं. जर हिंदूंचं हित त्यांना साधायचं होतं, हिंदू धर्माचं हित साधायचं होतं तर जातीयवादाच्या विरोधामध्ये कुठली पावलं त्यांनी उचलली हे त्यांनी सांगावं. क त्या जातीयतेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी कशा तऱ्हेनं कधी संघ पुढे आलेला दिसलेला नाही, हे दूर करण्याचं काम जर करायचं असेल त्या ठिकाणी संघ दिसत नाही. हिंदू परिषद काय करते हे प्रत्येकाला माहिती आहे या ठिकाणी. लक्षात घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुमचं ज्या तऱ्हेनं सगळं चाललेलं आहे या देशामधल्या, या देशातली जनता ही ह्या विचारधारेची नाही आहे, त्यांना परिवर्तन करण्याकरता हे सगळे दृष्टी तुम्ही करत आहात आणि त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळवून घ्यायचा. खऱ्या अर्थानं जर काय करायचं असेल ते जातीवादी बोकाळलेले आहेत. नरेंद्र मोदींच्या चेहऱ्या मागे विकासाचा जो एक मुखवटा आहे त्याच्या मागे हा जातीयतेचा क्रूर चेहरा दडलेला आहे हे आम्ही सातत्याने म्हणत होतो. ते सांधी साधूपणे जर चूप बसतायत, यांना सगळ्यांना बोलून दिलं जात आहे, त्यावेळेला निश्चितपणे सिद्ध होतं की नरेंद्र मोदी हे जातीयवादी विचारधारा त्यांनी सोडलेली नाही. ब्रेकवर जाण्यापूर्वी व्यंकटेश आपदेव यांना एक अत्यंत छोटासा प्रश्न व्यंकटेश आपदेव आपल्याला विचारायचा आहे. साक्षी महाराजांचं आजचं विधान असेल की नथुराम हा राष्ट्रभक्त होता किंवा साध्वी निरंजनाचं वक्तव्य असेल रामजादे विरुद्ध हरामजादे, ही सगळी वक्तव्य समाजावर परिणाम करण्याच्या दृष्टिकोनातनं अल्पजीवी असतात का बहुजीवी असतात? त्याचा दूरकालीन परिणाम होतो का अल्पकाल परिणाम होतो? आपल्याला नेमकं काय वाटतंय? हा अल्पकालीन परिणाम आहे परंतु हा चुकीचा, हे विधान चुकीचं आहे. काय की मी त्या गोडसेंचं पण पुस्तक वाचलेलं आहे, गांधी हत्या आणि हे पण वाचलेलं आहे, परंतु मी बघाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या कितीही चांगल्या गोष्टी असतील, चरित्र असेल, तरी पण त्याची एक जर गोडचूक असेल तर त्याच्यावरती सगळ्यावरती पाणी फेरलं जातं आणि त्यामुळे गोडसेंच्या कृतीचं समर्थन होऊ शकत नाही आणि त्यामुळे ती त्याचा कोणी शौर्य दिन साजरा करू किंवा काय, आम्ही त्याला विरोधच करू हे नक्की. आणि हरामजादे तर कुमार सप्तर्षी मान्य केलं, आम्ही हरामजादे तर हरामजादे कोण कोण लोक आहेत? राष्ट्रद्रोही म्हणणार का?
गोडसेंना राष्ट्रवादीला राष्ट्र हो बोलतोय ना तुमच्यात ती धमक नाही आहे, आमच्यात ती धमक आहे, लक्षात घ्या. राष्ट्रीय नेत्याची हत्या करणारा आम्ही तर म्हणतो राष्ट्रद्रोही आहे. तुमच्या मनातलं जे म्हणत होता तुम्ही, त्या मनातलं त्या साक्षी महाराजांच्या मनात काय आहे हे त्या ठिकाणी सचिन सावंत आणि या देशातल्या जनतेच्या मनात सचिन सावंत आणि अशा मनात असलेल्या गोडसेवाद्यांच्या वरती त्या ठिकाणी तुम्ही लोक आहात. व्यंकटेश आपदेव आणि सचिन सावंत आता ब्रेकवर आता एका ब्रेकची वेळ झाली आहे. विश्वहिंदू व्यंकटेश आपदेव माझा एक तुम्हाला छोटासा प्रश्न आणि खरोखरच नंतर आपण ब्रेकवर जाऊया. विश्वहिंदू परिषद इतर अनेक चांगली कामं करत असतं असं आपण म्हणता, परंतु अशा इतर अनेक चांगल्या कामांबरोबरच असं एखादं विधान एखाद्या व्यक्ती नेत्याकडनं येतं त्यामुळे त्या सगळ्या चांगल्या कामांवर पाणी फेरलं जातं असं आपल्याला वाटतं का? काय सांगाल व्यंकटेश आपदेव, विश्वहिंदू परिषदेच्या इतर अनेक चांगल्या कामांवर अशा वक्तव्यामुळे पाणी फेरलं जात नाही का? नाही, चांगल्या कामांचा विचार समाज करते. आज सेवा कार्य विश्व हिंदू परिषदे एवढे कोणी करत नाही हे लक्षात घ्या. समाजाला जोडण्याचं, हिंदू हम सब एक हे करण्याचं काम, जातीमधले भेद दूर करण्याचं काम, नष्ट करण्याचं काम विश्व हिंदू परिषदेने केलं. परंतु याचा अर्थ अशा प्रकारे चुकीचं काहीतरी विधान करायचं, विश्व हिंदू परिषदेला बदनाम करायचं असा जर कोणी प्लॅन करत असेल, म्हणजे काँग्रेस प्रणित लोकांचा हा प्लॅन आहे, तर तो चुकीचा आहे. त्यांनाही समजेल. आता देव आठवायला लागलेत त्यांना, जवळ यायला लागलं. सावंतांची भूमिका आता काही दिवसानंतर बघा माझ्यापेक्षा अधिक सकारात्मक राहील. बरोबर आहे, वेळ एका ब्रेकची झाली, पण ब्रेकवर जाताना तुम्हाला दोघांनाही आठवण करून देतो की जसं 55 कोटींचे बळी हे जसं पुस्तक आहे, तसंच सत्याचे प्रयोग हे देखील पुस्तक आहे. हिंदू सारा एक हे जेवढं सत्य आहे किंवा हे जेवढा अजेंडा असेल तेवढं सबका साथ सबका विकास हा देखील मतांसाठीचा एक अजेंडा होता. या सगळ्याची चर्चा अशीच चालू राहणार आहे. या चर्चेत यानंतर आपल्याबरोबर व्यंकटेश आपदेव नसतील आणि शरद पोंक्षी असतील, त्यांना धन्यवाद. एका ब्रेक नंतर पुन्हा आपण चर्चेचा हा असा चर्चा अशीच चालू ठेवूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24. आज आपण पाहत आहे नथुरामांना अच्छे दिन. नथुरामांना अच्छे दिन या कार्यक्रमात आता आपल्या बरोबर आहेत नथुरामाच्या भूमिकेसाठी आणि इतर अनेक भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारे ख्यातनाम अभिनेते आणि शिवसेनेच्या चित्रपट संघटनेचे उपाध्यक्ष शरद पोंक्षे. शरद पोंक्षी, आज आपल्याला माहिती असेल साक्षी महाराजांनी अत्यंत वादग्रस्त असं विधान केलं की नथुरामांचा दिन हा शौर्यदिन म्हणून पाळला जावा आणि त्याचबरोबर तो राष्ट्रद्रोही नव्हता अशा प्रकारची त्यांनी विधानं केली. तर आपणच गेल्या 6 महिन्यातल्या घटना पाळल्या तर आपल्याला असं दिसतं की एकूणच उजव्या विचारसरणीचा जोर प्रचंड वाढलेला आहे आणि त्यात संस्कृतच्या जर्मनीच्या ऐवजी संस्कृत असेल, भारत हे हिंदू राष्ट्रच आहे अशा प्रकारची विधानं असतील, धर्मांतराचा मुद्दा असेल, अशा अनेक मुद्दे पुढे येत आहेत. तर आज त्यावर साक्षी महाराजांनी आणि नंतर त्यांनी घूमजाव केलं, या सगळ्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? नथुराम गोडसे हा देशभक्त होता का नाही हा प्रश्नच येत नाही. नथुराम गोडसे हा देशभक्तच होता. गांधींना त्यांनी गांधींची हत्या केली हा त्याच्या आयुष्यातली एक वेगळी घटना आहे. त्या घटनेचं समर्थन नथुराम गोडसेनी स्वतःच्या आयुष्यात न्यायालयामध्ये कधीच केलं नाही. त्यांनी बचावाचा कुठलाही पवित्रा घेतला नाही, त्यांनी कधी वकील घेतला नाही. त्यांनी पहिलं वाक्य आहे, मी एका माणसाला मारलंय मला फाशी द्या. त्यामुळं त्यांनी स्वतःही त्याचं समर्थन कधी केलं नाही. माझ्या नाटकामध्ये मी नथुराम गोडसे बोलतोय, या नाटकामध्ये गांधींचा अवमान करणारं एकही अवाक्षर नाही, एकही वाक्य नाही. नथुराम गोडसेंनी गांधींची हत्या केली याचं वैयक्तिक शरद पोंक्षे म्हणून कधीही समर्थन करत नाही, करणार नाही, कुठल्याही हत्येचं समर्थन होऊ शकत नाही. आता नथुराम गोडसेंनी गांधींना मारलं या घटनेच्या आधीचा नथुराम गोडसे या भारतीयांना माहितीच नाही. नथुरामनी देशासाठी काय काम केलंय? निरगुडकर साहेब, तुम्ही पत्रकारितेमधले आहात, तुम्ही एका चॅनलचे हेड आहात. नथुराम सुद्धा तुमच्याच जमातीतला होता, तो पत्रकार होता. हिंदू राष्ट्र आणि अग्रणी अशी दोन वर्तमानपत्रं तो चालवत होता. पारतंत्र्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात तो आसूड ओढण्याचं काम आपल्या लेखणीतनं करत होता. सावरकर स्थानबद्धतेमध्ये असताना अस्पृश्य निवारणासाठी सावरकरांनी जे एक महान काम केलेलं आहे, रत्नागिरीमधल्या 500 विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या करणं, अस्पृश्यांसाठी पतित पावन मंदिराची स्थापना करून अस्पृश्यांसाठी देवालय उघडी करणं,
त्याच्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सहभोजनाचे कार्यक्रम करणं हे स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी केलेलं कार्य, ह्या सर्व कार्यामध्ये सावरकर नेतृत्व करू शकत नव्हते, त्यांच्यावर तशा प्रकारची बंधनं होती, या सगळ्याचं नेतृत्व नथुराम गोडसे करत होता. नथुराम अग्रणी हिंदू राष्ट्र या वर्तमानपत्रातून अत्यंत आवाज उठवून हत्या केली म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल काही कारण नाही. देशभक्त वाटायचं कारण नाही, त्याच्याबद्दल एवढं मारलं हा एक वेगळा मुद्दा आहे. आता उदाहरणार्थ मी एक उत्तम अभिनेता आहे, तुम्ही स्वतःही माझं नाटक बघायला येता, अनेक लोक येतात, नाटक बघतात, मालिका बघतात, सिनेमा बघतात. मी एक उत्तम अभिनेता आहे, गेली 25 वर्ष मी उत्तम काम करतोय, याच्याबद्दल एक 10% सोडलं तर 90% लोकांचं दुमत असू शकत नाही. आता एक 5-10 वर्षानंतर माझ्या हातून एक गुन्हा घडला, माझ्या हातून एक गुन्हा घडला म्हणून गेल्या 25 वर्षात मी चांगलं काम केलंय, मी उत्तम अभिनेता होतो, हे अचानक मी घाणेरडा अभिनेता होतो असं होऊ शकत नाही. मी गुन्हा केलाय. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, लोकशाहीमध्ये आपण केलेल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त जर पूर्णपणे भोगलं तर त्याच्याबद्दल बोलू नये कोणी. नथुरामनी गांधींना मारल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त त्यांनी भोगलेलं आहे, तो तात्काळ November 1949 फासावर लटकवलेला आहे. शरदजी, तुमचा युक्तिवाद मला पूर्णपणे कळतोय, त्याच्यामागची तुमची संपूर्ण विचारांची व्यूहरचनाही मला आता मैठक मांडणी माझ्या लक्षात आली आहे. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की अशा प्रकारे विधान हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतल्या आमदाराकडनं किंवा मंत्र्यांकडनं येतं, परंतु भाजपच्या किंवा राष्ट्रीय सेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अशा प्रकारची विधानं येत नाहीत. आणि ही एकमेव अशी घटना नाही तर धर्मांतराची घटना असेल, इतर अनेक घटना असतील, याच्यात एक प्रकारची शृंखला आहे असा आरोप काँग्रेसतर्फे वारंवार केला जातोय. हे राष्ट्र हे फक्त 85% हिंदूंचं नाही तर 25% इतर धर्मियांचं देखील आहे, अशी सर्वधर्म समभावाची त्यांची भूमिका आहे. आपली हिंदुत्ववादाची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. मला हे हिंदू राष्ट्र आहे असं माझं ठाम मत आहे, आणि हिंदू राष्ट्र आहे म्हणजे 25% अहिंदू इथे लगेच त्यांच्यावर अत्याचार केला जाईल असातला काही भाग नाहीये. फ्रान्समध्ये फ्रेंच लोकांचं राष्ट्र आहे, इंग्लंडमध्ये ब्रिटिशांचं राष्ट्र आहे, म्हणजे काय तिथे मुसलमान सुखात नाहीत का तिथे असुरक्षित आहे? तर अजिबात नाही. सगळीकडे त्या त्या बहुसंख्य लोकांचंच ते राष्ट्र असतं. इथे 85% हिंदूंचं राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र आहे म्हणून कधी कुणावर मुसलमानावर अत्याचार करणं हे आमच्या रक्तात नाही, आम्हाला हिंदू धर्मात हे शिकवलेलं नाही. त्यामुळे जिथे बहुसंख्य लोक राहतात त्या ज्या धर्माचे असतात त्यांचंच ते राष्ट्र असतं. त्यामुळे हे हिंदू राष्ट्र आहे असं म्हणायला सगळेच जण आपण याच्यावर काय प्रतिवाद होतोय तर पाहूया. मला दोघांनाही प्रश्न विचारायचा. सर्वप्रथम सचिन सावंत यांना की आयुष्यभर चांगली कामं केलेल्या नथुरामला त्याच्या एका वाईट कृत्याचं आपण शिक्षा भोगल्यानंतरही त्याला आपण वाईट म्हणत राहणार का? अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातोय, काय सांगाल? नाही, पहिली गोष्ट अशी की या ज्यांच्याकडनं हे वक्तव्य येत आहे त्यांचं एक वक्तव्य मला आजही आठवत आहे की त्यांनी प्रचारामध्ये त्या ठिकाणी वापरलं होतं की या देशाला आता चरख्याच्या सुताची गरज नाही तर तलवारीच्या टोकाची आवश्यकता आहे. अशा मंडाऱ्यांकडनं अशाच अपेक्षा असतात वक्तव्याची. ते शरद पंक्षीने असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांच्याकडनं वेगळी अपेक्षा नाही. या देशामध्ये वैचारिक संघर्ष निश्चितपणे राहिलेला आहे, गोडसेवाद्यांचा आणि गांधीवाद्यांचा. आणि या देशाचा जो उगम झालेला आहे आणि देशाची रचना झालेली आहे ती गांधीवादाच्या पायावरती झालेली आहे. त्यामुळे या देशामध्ये जो गोडसे आणू इच्छितो तो निश्चितपणे राष्ट्रद्रोहीच आहे, हे आमचं ठाम मत आहे. कारण त्या विचारांमधला संघर्ष आहे. हे देश मी हिंदू आहे परंतु मी हे देश हिंदू राष्ट्र मानत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. असे अनेक हिंदू आहेत जे हे हिंदू राष्ट्र मानत नाहीत, असे अनेक मुस्लिम आहेत ते हे मुस्लिम राष्ट्र बनवू इच्छित नाहीत. त्यामुळे या देशाची जो पाया आहे तो सर्व धर्म समभावावर आहे, या देशाचा संविधानावर आहे, आणि तो संविधानच राष्ट्रीय ग्रंथ असू शकतो. कुठल्याही तऱ्हेच्या ग्रंथाला जे आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो राष्ट्रीय ग्रंथ कधी असू शकत नाही. राष्ट्र हे त्याच्या विचारावर चालतं आणि गांधीजींचा जो फोटो आहे त्या आदर्शावरती, त्यांनी जे काय दिलेल्या आदर्शावरती या देशाची संरचना आहे. आणि म्हणूनच हा देश अत्यंत नैतिकदृष्ट्या त्याचा पाया अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. गोडसेच्या या हिंसक वादावरती जर हा देश आला असता किंवा त्या विचारांचं समर्थन करणाऱ्या या लोकांच्या विचारांवर आला असता तर या देशाचं चित्र हे वेगळं असतं. पाकिस्तान किंवा या ठिकाणी जे काही देश झाले जे त्या धर्मवादावर झाले त्यांची काय अवस्था झालेली आहे आणि आज हा देश कुठल्या स्तरावर गेलेला आहे हे लक्षात पाहिजे. कुमार सप्तर्षी, गोडसे वाद, काय सांगाल तुम्ही?
कुमार सप्तर्षी बोला. माझं म्हणणं असं आहे की हा जो झगडा आहे हा स्वातंत्र्य लढ्यातच त्याचा निकाल लागलेला आहे. हिंदुत्ववाद महात्मा गांधींच्या काळात होता, पण महात्मा गांधींनी जी रचना केली राष्ट्रवादाची ती अशी होती की जे इथे 4-5 हजार वर्ष राहत आहे, शेकडो वर्ष राहत आहे, या सर्वांच्या मालकीचा हा देश आहे आणि आपण आता आधुनिक राष्ट्र बनूयात. जर इतके दिवस तुम्ही सहअस्तित्व दाखवलं तर आता नागरिक बंधू म्हणून राहायला काय हरकत आहे. तर इथे हिंदू मुसलमान यांच्यात तेढ लावणं आणि या राष्ट्राच्या नागरिकांमध्ये फूट पाडणं की काही बहुसंख्य लोक आहेत. बहुसंख्य म्हणजे काय, तुम्ही अभिमान बाळगता काय? बहुसंख्य म्हणजे तुम्ही जन्माला आलात, जन्म नावाचा अपघात किती झाला, हा काय अकलेचा भाग नाही किंवा अर्ज करून कुणी आलं नाही. तर आपण आपल्या देशातल्या अल्पसंख्याकांना संरक्षण देणार, त्यांना विकासात सर्वसमावेशक करणार, आदिवासींना घेणार, शेड्यूल कास्टला घेणार, यामुळे युनोमध्ये आपल्याला सदस्यत्व मिळालं आणि त्याच्या मोबदल्यात सार्वभौमत्वाची हमी मिळाली. जर तुम्ही असं वागायला लागला तर 45 मुस्लिम राष्ट्र एक होऊन भारतावर हल्ला करायला आले ते युनो कोणत्या तोंडाने थांबवणार? हा तुमचा देश आहे आणि मग तुमचा देश असं म्हणलं हिंदूंचा तर कोणत्या जातीचा आहे? ब्राह्मणांचा, क्षत्रियांचा की वैश्यांचा? 85% लोक त्रिवर्णापैकी नव्हते, शूद्र होते, अतिशूद्र होते. पॉइंट पॉइंट वेटेकर, कार्यक्रमाची वेळ काय, कार्यक्रमाला सामाजिक अन्याय. कुमार सप्तर्षी पॉइंट तुम्ही बरोबर मुद्दा मांडलेला आहे कधी, जर हे फक्त हिंदूंचं राष्ट्र असं म्हटलं तर त्यावर इतर मुस्लिम राष्ट्रांचा रोष उद्भवू शकतो. अशा प्रकारची थिओक्रॅटिक स्टेटच्या रचनेवरचा आक्षेप आपण नोंदवत आहे. हा आक्षेप अनेक विचारवंतांनी आपल्याकडे यापूर्वी नोंदवलेला आहे. पॉइंट वेटेकर, कार्यक्रमाचा शेवट करताना माझा एक प्रश्न आहे शरद पोंक्षे यांना. आयुष्यभर चांगली कृत्य करून शेवटी अत्यंत घृणास्पद कृत्य करणाऱ्या माणसालाही आपण जर मोठं मानत असू तर आयुष्यभर वाईट कृत्य करणाऱ्या माणसाने जर मरताना एखादं चांगलं कृत्य केलं तर त्याला आपण चांगलं म्हणून लक्षात ठेवणार आहोत का? बोलू द्या, एक मिनिट बोलू द्या. जो शरद पोंक्षे महात्मा गांधींची 80 वर्ष तो दिवसभर सज्ज, तो आयुष्यभर सज्जन होतोय कसं मानावं? शरद पोंक्षे मला तुम्ही एक शेवटच्या प्रश्नाचं आता बारीकसं उत्तर द्या की आता या घडीला देशात कशाची गरज आहे? सबका साथ सबका विकास का हो हे फक्त हिंदू राष्ट्रच आहे याची? नाही नाही नाही, हिंदू राष्ट्र असणं म्हणजे इतर धर्मियांवरती अत्याचार होणं हे का वाटतं हेच मला कळत नाही. 85% बहुसंख्याकांचा अभिमान आदर राखणं हे कुठल्याही देशासाठी योग्यच आहे. जे बाकी सगळ्या देशांमध्ये असंच केलं जातं, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन जे लोक आहेत त्यांचाच बहुमान. हे अँटी डेमोक्रॅटिक आहे आणि तीच विचारधारा हिटलरची होती. प्रेक्षक, आपण पाहिलं असेल की या एका वक्तव्याच्या मागची नेमकी अनेक वक्तव्य काय होती. ही एक गोष्ट साक्षी महाराजांची, हे एक वक्तव्य नाही तर ती अशा अनेक वक्तव्यांची शृंखला आहे आणि ती शृंखला एका विचारधारेतून प्रस्फुटित झाली आहे. त्या विचारधारेला विरोध करणारी, त्या विचारधारेपेक्षा वेगळी असणारी विचारधारा देखील आपल्या देशात आहे. परंतु या देशामधल्या 25% लोकांना असुरक्षित वाटेल असं इतर 75% किंवा 85% लोकांचं वर्तन असता कामा नये हे देखील सत्य आहे. आपण जेव्हा खासदार असतो तेव्हा खासदार फक्त एका हिंदू समाजाचे नसतो तर आपण सर्व समाजाचे असतो याचीही जाणीव व्हायला पाहिजे. याचा अर्थ आपण अल्पसंख्याक आहोत म्हणून आयुष्यभर आपलं तुष्टीकरण केलं जाईल अशी भावना देखील मनात असण्याचं काहीही कारण नाही. एक मात्र खरं, 90s या देशात रामाला दिवस दिलेले होते, आता वेळ नथुरामाची आली आहे की काय हा विचार करायची वेळ आली आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. राहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, राहा एक पाऊल पुढे.